रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरामध्ये 15 दिवसांसाठी वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय. अलार्म चेन पुलिंगच्या वाढत्या प्रकारांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या सीएसएमटी दादर एलटीटी ठाणे कल्याण आणि पनवेल टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपयांवरून 50 रुपये करण्याचा निर्णय घेतलाय. तर गोदान एक्सप्रेसची अलार्म चेन ओढल्यानं ही ट्रेन काळू नदीच्या पुलावरच टिटवाळा आणि खडवली दरम्यान बंद पडली होती. तेव्हा सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांना आपला प्राण धोक्यात घालून ही ट्रेन चालू करावी लागली होती आणि त्यानंतर आता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्यात आले. 10 रुपयांवरून ते 50 रुपये करण्यात आले.